आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीच्या सरकारी मराठी शाळेत वया वाटप, शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी. कोगनोळी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या न्यू संकल्प ग्रुपच्या वतीने 1000 वयांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून मुलींच्या शाळेचे शाळा सुधारणा समिती अध्यक्ष महाबळ कगुडे, राजू माने, उद्योजक अरविंद पाटील, सोहेल गडवाले आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत करून प्रास्ताविकात मुख्याध्यापक टी एम भोसले यांनी न्यू संकल्प ग्रुप बाबत माहिती देताना सांगितले की हा मूळच्या कोगनोळी येथील आणि पुण्यात नोकरीनिमित्त गेलेल्या या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला ग्रुप आहे. या ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कोगनोळी मराठी मुला मुलींच्या शाळेसाठी 1000 वयांचे वाटप करण्याचा कार्यक्रम हा अतिशय स्तुत्य आहे. शाळेचे आम्ही काहीतरी देणे लागतो या भावनेने 1000 वयाचे वाटप केल्याचे काम हा ग्रुप करत आहे. यावेळी CRC प्रमुख किरण वाघराळकर, मुख्याध्यापिका KD मगर आणि राजू माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास DD ढोबळे, PP कुंभार, योगिराज स्वामी आदींसह अन्य मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. राघवेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.